न्यू इंग्लिश स्कूल सातारा येथे ऑन ड्युटी असलेले शिक्षक श्री विजय गुरव यांना आकस्मितपणे येऊन पूर्व ग्रह दूषित धरून काही पालकांनी कामकाजाच्या वेळेत भीषण मारहाण केलेली आहे. घटनेचं गांभीर्य इतकं आहे की काल आम्ही पोलीस स्टेशनला त्यांच्याबरोबर कंप्लेंट द्यायला गेलो असताना त्यांना अस्वस्थतेची जाणीव व्हायला लागली. त्यांना शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दाखल केल्यानंतर त्यांची परिस्थिती गंभीर झाली की त्यांना ICU मध्ये शिफ्ट करण्यात आलेलं होतं. एखाद्या शिक्षकाला इतक्या अमानुषपणे केलेल्या मारहाणीचा आम्ही न्यू इंग्लिश स्कूल शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी परिवार म्हणून तीव्र शब्दात निषेध करतो. ह्या घटनेचा भविष्यात कोणत्याही पद्धतीनं अशा प्रकारच्या घटनांना कोणत्याही प्रकारे घडू नयेत यासाठी योग्य त्या उपाययोजनासाठी आम्ही क्रियाशील आहोत. आज न्यू इंग्लिश स्कूलच्या सर्व शिक्षक परिवाराची स्वाभाविक आणि तीव्र प्रतिक्रिया आलेली आहे. त्या पद्धतीनं सर्व शिक्षक आणि आम्ही सर्व पदाधिकारी या ठिकाणी धरणं धरण्याला बसलेलो आहे. 24 तास होऊन गेले तरी पोलीस प्रशासनाकडनं कोणत्याही प्रकारची कारवाई झाल्याचं ज्ञात नाही आहे. आम्ही सर्वजण विचार विनिमय करून पुढच्या आंदोलनाची आमची दिशा ठरवू. आम्हाला विद्यार्थ्यांचं कोणत्याही प्रकारे नुकसान करायचं नाही आहे. मी आमचे शिक्षक प्रतिनिधी व शिक्षक बांधवांशी चर्चा करून पुढच्या या सगळ्या विषयाची आम्ही दिशा ठरवणार आहोत. आता ही स्वाभाविक प्रतिक्रिया असल्यामुळं इथून पुढची दिशा वेळोवेळी त्या पद्धतीने निश्चित करून आपल्या सगळ्यांना कळवली जाईल. मारहाण केलेल्याच्या पालकांचं नाव वर काय माहिती आहे? असं आहे की आता आम्हाला आमच्या दृष्टीने सगळे शिक्षक सगळे विद्यार्थी सगळे पालक एक असले तरी मारहाण करणारा हा एका विशिष्ट समाजातला आहे म्हणून त्याचा उल्लेख करण्याचा आमचा उद्देश नाहीये. केलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी असल्यामुळं पोलीस प्रशासनाला त्यांच्या सर्व गोष्टी सर्व डिटेल्स आम्ही पोहोचवलेले आहेत. त्यांनी तातडीनं कारवाई करावी एवढंच आमच्या विषयातली मागणी आहे. गुन्हा दाखल न करण्याचं कारण काय नाही? असं आहे, आम्ही पोलीस कारवाईच्या बाबतीत आमचं ज्ञान मर्यादित आहे. त्यांची कार्यपद्धती असेल. आमच्या भावना अशासाठी तीव्र आहेत की आम्ही योग्य कालावधी थांबलेलो आहोत असं आमचं मत आहे. 24 तास हा दिलेला कालावधी हा आवश्यकतेपेक्षा अधिक आहे. आमचे शिक्षक हे त्या अर्थानं प्रशासकीय ताब्यात असल्यासारखे सिव्हिल हॉस्पिटलला असल्यामुळं कारवाई कशी करायची हा पूर्णपणे पोलीस प्रशासनाचा अधिकार असला ते प्रतिबंधात्मक कारवाई केलेली नाही या घटनेचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. 24 तास सुद्धा अजून देखील कारवाई नाही, सगळे राजकीय त्याला वरद असत आहे का असं म्हणायचं? आज आम्ही अशा प्रकारचं कुठलंही स्टेटमेंट शिक्षण संस्था म्हणून करणं संयुक्तिक नाही. आम्ही न्याय मागतोय आणि आमच्या शिक्षक बांधवाला न्याय मिळावा एवढाच आमच्या आग्रहानं या ठिकाणी तळमळ आहे. वारंवार ही घटना होत होती पण यावर पडदा घालत होता असं काय वाटतं तुम्हाला? घटना ही काल घडलेली पहिल्यांदा व अत्यंत दुर्दैवी घडलेली आहे. जसं मी काल सांगितलं कदाचित त्या विद्यार्थ्याचं किंवा पालकांचं या बाबतीत काही मनोगत असू शकतं किंवा त्यांचं काही त्यातलं वक्तव्य असू शकतं पण कुठल्याही चुकीच्या घटनेची शेवट हा मारहाण इथनं व्हावा असं कधीच होऊ शकत नाही. चर्चेतनं विषय योग्य पद्धतीनं आपण तो तडीला नेला असता.